कारण काय होते बर का की ना आणि इमल खाऊनी बघा कसं होतं माहिती का. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओ मध्ये. आज विरकरवाडीचं मैदान आणि विरकरवाडीच्या मैदानावर मित्रांनो साया आलाय, सर्जी आलाय, नाना पण आले. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे नानाव सगळ्यांचं इतकं प्रेम आहे नानाव मित्रांनो की सगळ्यांचं म्हणणं होतं की बाबा नानानं विमल सोडावा. आज आपण विचारणार नानाला विमल कधी सोडणार आहे. आणि सरजी असाही आणि नाना या आज दोघांच पण नियोजन केले. हो दोघांचे केले नाना. अनेक लोक म्हणत होते सरजा चका की नाही किंवा सरजाला घालता का नाही काय करता का नाही, पण आता सरजाची तब्येत सुधारली मैदान वाल्यानंतर सरजा असा पाखी होतो. पण काय सरजात काय बदल झाला काय? नाही सरजी, सरजाला मी देव पुण्याचा रतिपीक चालू केलाय, तिथनं बायला लय फरक पडलाय. चकमक वाढली बायला दोन्ही बायला साईला बघू शकता. साईला सगळ्याच बायला म्हणजे 35 घटक आहेत. काय काय आहेत काय आला एवढं नाही सांगतात, पण बरेच घटक आहेत. त्यात नाव काय? नाव काय माझ्याच्या साई त्याचं नाव बघा. नाव म्हणजे रतिबी एक नंबर चाललं आहे. ते म्हणजे पाणी बिनी पिते का? पाणी भरपूर पिते ती. तर मित्रांनो आपण व्हिडिओ मध्ये ऍड करू आपण. तर नाना म्हणजे ते रतीब कुणी सांगितलं काय तुम्हाला? चालू करा रतीब ते एक पुण्याची लेडीज आहे त्या त्यांच्या बैलाला त्यांची 16 बैल आहेत पळायची. त्यांची बैल मी बघितली तर त्या बैला रतीब म्हणजे त्यांच्याशी बैल ती अंगावर पाणी थांबायन अशी बैल गुळगुळीत. त्याच्या मग मी सर्जाला चालू केला. ते सर्जाला 15 दिवसात एवढा फरक पडला. आता पुण्यावर नाना लागतोय नाना आपल्याला आणले तर त्याने हे केले गोडवण टाकले तिने दिला गोडवण टाकून. हा गोडवण टाकून दिले आपल्या. तुम्हाला संपर्क साधू शकते दिदी. हो रतीब घेत असते. कितीला पोत आहे? 22 रुपयाला पोत. 22 रुपयाला पोत. हो नाना काय सांगचाल बैलाबद्दल काय म्हणजे फरक काय पडला ते रतीब केल्यापासून? रतीब काढल्यापासून बैल चकमक राहते. बैलाचं वैरण पाणी सारखा पितो भरपूर. बैल फ्रेशपणा राहतो त्या रतीबान. आणि वैरण खायला फरक पडतो बैलाचं. आज कुणावर नियोजन आहे सरजेचं? काय सरजेचं नियोजन आहे केले मॅडम. मॅडम केलं आणि हे त्याचं बन त्याचं मुसरीम ड्रायव्हरने केले. मुसरीम ड्रायव्हरने केलं. बर नाना अनेक लोकांचं म्हणणं आहे की तुमच्या एवढं प्रेम आहे नाना बरं का की नानानी इमल खावणी. बघा कसं होतं माहिती का? सरळ प्रश्न विचारतो आणि मोरेंनी पण पुकारलं त्या दिवशी नाना इमल तेवढा सोडा. अनेक लोकांचं प्रेम प्रेमाबोटी सांगते नाना. तुम्ही बंदच करून टाकले. बंदच केला. बघा मित्रांनो सगळ्यात महत्वाची काळजी नानाची. नानाचा पूर्णपणे इमल बंद झाला सगळ्यात महत्वाची गोष्ट. नाना बर सगळ्याची इच्छा मंदिरला सोडून सगळ्याची इच्छा पूर्ण. आणि सर ज्यात आता काय बदल झालाय? अजून वेगळं काय झालं म्हणजे वेगळं काय वाटतं तुम्हाला? महिन्यात बैल अजून पूर्ण गुळगुळीत दिसणं. हो कारण रतीभाऊने अंदाज आलाय बैल चांगला खातोय रतीब. बरं आता नाना बघा ज्यावेळेस सर जे आपण पहिल्यांदा मैदानात मला वाटते एक नंबर केला का सुटून गेलता पहिल्यांदा मैदान त्या त्या कडकडपणा आणि आता कडकडपणा ह्यात काय फरक म्हणजे शांत आलाय का? शांत नाही बैल घरी असल्यावर शांत. घरी शिर्डी तो पण मैदानात आला शांत नाही. अगदी अंकुरण त्याला गोंधळ काय करत नाही तिथं म्हणजे काहीच करत नाही. कोणाला झोपतो आणि झोप म्हणले की झोपतो घरी. पण हे तर नाही काय ते करत. सगळ्यात हाताव कुणाला आहे बैल आता सध्या? घरी सगळ्याच हाताव बैल. तुम्हाला पण काय करत नाही घरी? कुणी कोणाला काय करत नाही. पण असं त्याला बाद झाला की गॅरंटी नाही त्याची काय करेल ती. त्याला गुलाल जरी झाला ना एक नंबर झाला तर लोक लगेच तिथे नेते. पण तुम्ही आधी टेम्पो बघता कुठं आहे ती. टेम्पोला बांधा. टेम्पोला बांधूनच सोडतो त्याला. मी म्हणलं की टेम्पोला बांधून सोडायला लागतो. हो कारण त्याला पब्लिक लगेच आले तर 800 रुपये. पायऱ्याचं नियोजन आता कोण करते का? पायऱ्याच मॅडम दोघच करतोय. हो मित्रांनो बघू शकता सरजा एक म्हणजे किती पण खाल्लं तर त्याला अंगी लागत नव्हते. नाना त्याच्या उपाय काढला आणि चालू केला उपाय. बऱ्यापैकी आता गडी कवर. नाना म्हणतो 2 महिन्यात त्याला पाणी म्हणजे ते अंगाव थरत नाही असंच करून ठेवतो. तर मित्रांनो नाना ज्याप्रमाणे विमल सोडला त्याप्रमाणे मुसरीब ड्रायव्हरनं पण विमल सोडला. म्हणजे एक प्रकारे गुरु शिष्याची जोडी म्हणायला लागेल. नाना तुम्ही म्हणत होता की बाबा आपली इद्या कोणाला देई नाही, पण तुम्ही एक प्रकारे बैलगाडी शर्यतीतला ड्रायव्हर मधला वारसदार म्हणजे एक प्रकारे चेला. मुसरीब एक आहे सनी ड्रायव्हर एक दोघ पण. बरं आता तुम्ही सोडला म्हणून मुसरीब सोडला काय? बरं आता नाना अनेक लोक तुमचं म्हणणं की अनेक लोकांचं म्हणणं आहे की बाबा पैर कुणी पण सांगते पैर म्हणजे अलग लक्षात. आता पैर आता बघा झालं कसं माहितीये का पैर कोणाचे काही सांगू नका. कारण काय होते पैर सांगण्याने गाड्या एकट्या पळते त्या पावत्या माणसाने डबल फाडा लागते त्या गाड्या कडे नेत लागते. तसं काही कोणी पैर एकमेकाचं फोडूच नाही तो.
आपल्या आपल्या मनात ठेवून गप बसलं तर चांगलं होईल असं माझं म्हणणं. चॅनल वालेशनी पण सांगणार की बाबा करावं पहिरं वैर कुणाचं कुणाला सांगणार मित्रांनो. कसं पहिरं जर सांगितलं की बऱ्यापैकी सर्वसामान्यच्या गाडी पण आणण्या होत बघा तुम्ही. जर कडन गाडी लागली असली तर तिथं चार पाच गाड्या पळतच नाही. गाडी लागली एखादा पुढचा माणूस खच्ची होती हो त्याच्यामुळे की ह्यो गाडी आपल्याला लागली काय करायचं हे करायचं गाडी सांगत नाही. हलक्या गाडीवाला त्यात खच्ची होती असून पण फायदा नाही. हो ते मग पहिरं कुणी एकामेका सांगूच नका. ह्याच्यामुळे अडचणी अडचणी भरपूर येते त्यामुळं. आणि त्यांना काय बोलून बसते ती पण पुढे बैल मालकाला वह्यांना बाकीच्या प्रेक्षकांना अडचणी भरपूर येते त्यामुळं. सर ड्रायव्हर काय काय सारच्या बद्दल चकाकी वाढली एक प्रकारे रत्ती पण आणलाय तुम्ही काय सांगाल. तुम्ही पण चालू केलं का? हो रत्ती बापून मी चालू केलाय वासरा. आपल्याकडे अजय शेठचं वासर आहे हारण्या म्हणून त्याला प्रतीप चालू केलं. म्हणजे काय आहे त्यात फरक काय पडतो असं बैला काय वाटतं तुम्ही किती दिवस झालं? झालं की महिना झाला बैला रतीबाय. पहिला काय बैल आला ना अड्ड्यात बैल पुरा असा चिप चिप करायचा सगळं कारण गाडीत भरल्या भरल्या सुरुवात करायला मुतायला सगळं पस्तीस घटी त्यात. किती किलो झोप होती? 40 किलो. 40 किलो. किती रुपये भेटते? 22 रुपये. 22 रुपये. बर नाना तर तुमच्या पैसे आहे ना ते. तर मित्रांनो बघू नानाला कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही ते हे करायसाठी. कसं होतं आजकाल नाना कोणाला कोण सांगत नाही बरं का म्हणजे असं कुठला रतीप चालतोय माणूस सांगत नाही रतीप सा कुठला चालतोय पण तुम्ही सांगितलं. कसं आहे बस मला राजा येतो नंदी आहे त्याला काय त्याला आपण सांगितलं माणसाने चाललो म्हणून आपल्याला काय कमी होईल आपल्याला चांगला आशीर्वाद लागतो. त्याच्यामुळे असले काय जनावरांचं चोरून काय माणूस खाल्लेलं पुढते जनावरांना खाल्लं म्हणून काय होतंय. कोणाच्या सांगण्यावर नाही विश्वास तुम्ही स्वतःला चारला आधी पाहिला आधी फरक बघितला मग तुम्ही आधी फरक बघितला आणि त्याच्यानंतर मग मी सांगितलं रतीप चालतोय आपल्याला. म्हणजे आता जे तुम्ही पुण्यात एकदम जाणता त्यामुळे कसं होतं अनेक लोक आता पुण्याला तर जाऊ शकत नाही. तुम्ही आपलं घ्यायचा निर्णय आपला टाकायचा निर्णय कसा घेतला मग आपलं? म्हणलं तुम्ही एक दुकान येते टाका. त्यांनी दुकान बी टाकलं येते म्हणलं का असेल ती बघू म्हणलं दुकान त्यांनी टाकल्यावर ती पोचवते ताजा बुधत आहे. तर मित्रांनो बघू शकता पुण्याला जाऊन आणण्यापेक्षा नानाचं म्हणणं की आपण घेतली तर आणि कसं होतं तुम्हाला पण ताप नाही नाना आता हे तुम्ही घेतली तिथं लगेच घेऊ शकता. तर व्हिडिओमध्ये त्या पोत्याचं फोटो देतो. धन्यवाद.